दरम्यान अशोक चव्हाणांनी काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर राज्यातल्या काँग्रेस आमदारांची भूमिका काय आहे पाहूयात. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही. मी आजही काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. माझ्या व्यक्तिगत राजकीय जीवनामध्ये अशा माझ्या पलूस कडेगावच्या बंधू भगिनींना न विश्वासात घेता कुठलंही मी पाऊल टाकणार नाही. इथून पुढे मी मांडील त्यामध्ये कुठल्याही नाराजीचा सूर नाही आणि मी कुठल्याही पक्षात जाणार नाही. काँग्रेसचे दोन एक वरिष्ठ नेते आणि विधान परिषदेचे आमचे सदस्य या दोघांनी राजीनामा दिल्याचं वृत्त त्या ठिकाणी आहे. तर ही बातमी समजल्यानंतर थोडासा धक्का बसतोय, कारण की अचानकपणे असं कसं घडलं. तर त्याच्याबद्दलची आता तीच मंडळी सांगू शकतील की काय कारण आहे त्या राजीनाम्यामागचं त्यांचं. मी ठामपणे सांगतो, साहेबांनी फक्त राजीनामा दिला, कुठल्या पक्षामध्ये जॉईन केलं नाही, कुठल्या पक्षाचे सदस्य झालं नाही. पण त्यांनी राजीनामा देणे, काँग्रेस पक्षाचा राजीनामा देणे म्हणजे आपण पाठीशी राहू नये असं चुकीचं नाही. जोपर्यंत ते कुठलं पक्ष जॉईन करणार नाहीत, तो जोपर्यंत पक्ष जॉईन करणार नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी राहू. आणि पक्ष जॉईन केल्यानंतर मग ते आम्ही आमचा विचार करू. सध्या आम्ही तर काँग्रेसमध्येच आहे. मी काँग्रेस पक्षामध्येच राहणार आहे. मी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष आहे, माझी पक्षावर निष्ठा आहे, त्यामुळे हा विषय अत्यंत चुकीचा आहे. अशोक चव्हाण साहेबांनी राजीनामा देऊन ते कुठल्या पक्षात जाणार मला काही माहिती नाही, पण जिथं जातील तिथं त्यांना माझ्या शुभेच्छा आहे. माझा कुठलाही पक्ष सोडण्याचा माझ्या मनात पण नाही, माझा विचार पण नाही. मी काँग्रेस पक्षासोबतच राहणार आणि काँग्रेस पक्षाचं काम करणार. काँग्रेस पक्षाने आमच्या जनकुटुंबावर अतिशय प्रेम केलेलं आहे आणि भरभरून आम्हाला दिलेलं आहे, त्यामुळे काँग्रेस पक्ष सोडून जाण्याचा विचार मनात कधीच येऊ शकत नाही. काँग्रेस पक्षाने आमच्या जनकुटुंबावर अतिशय प्रेम केलेलं आहे आणि भरभरून आम्हाला दिलेलं आहे, त्यामुळे काँग्रेस पक्ष सोडून जाण्याचा विचार मनात कधीच येऊ शकत नाही.